की माझ्या माहितीप्रमाणे तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही नाही माझं अरेंज मॅरेज आहे, पण हां अरेंज नंतर लव्ह लव्ह झालेलं आहे. हे काय नेमकी काय त्या लग्नात? काही नाही, एकदम सोपं आहे. काय काय एकदम सोपं आहे ते असं वागतात की त्यांचं लव्ह मॅरेज असं वागतो असं तुम्हाला वाटतंय का? हे मी याला मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो, पण हे सिम्पल आमचं अरेंज मॅरेज आहे. माझी पत्नी जी आहे ती तिचा जन्म चेन्नईचा आहे आणि ती चेन्नईतच लहानाची मोठी शिक्षण वगैरे झालेलं आहे, पण ते मूळचे आहेत सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातले, म्हणजे खानापूर तालुक्यातले. तर तिथले अनेक लोक सोन्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने दक्षिण भारतात गेलेले 100 वर्षांपासून. हिच्या आजोबाच मूळ ते सगळ्यांना घेऊन जाणारे होते, आणि म्हणजे विश्वजित कदमांच्या मतदारसंघातलेच, हां म्हणजे हे खानापूर तालुक्यातले आहेत. आणि तिथलीच माझी सासूरवाडी आहे, म्हणजे तेही ते विश्वजित कदमांचेही माझं त्याच्यामुळं अतिशय जवळचं नातं आहे. आणि म्हणजे अनेक त्याच्यातून हे आहेत अनेक सराफी सराफी व्यावसायिक. हां ते पहिल्यापासून सोने गाळण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने. तुमच्या अंगावर काही सोने दिसत नाही काय? नाही मला आवडच नाही सोन्याची. नाही नाही त्यांच्या आई आणि माझ्या आई ह्या कॉलेजमध्ये मैत्रिणी होत्या पुण्याला SNDT ला. माझी ज्या सासूबाई माझ्या त्या ज्युनियर आहेत माझ्या आईला, परंतु ते एकाच काळात होत्या. आणि माझ्या सासूबाईंचं माहेर जे आहे म्हणजे माझ्या बायकोचं मामाचं गाव, ते देवगाव म्हणून आहे निफाडा तालुक्यामध्ये, येवला तालुक्यामध्ये, ते तिथल्या असल्यामुळं ह्या भागातल्याच असल्यामुळं ते माझ्या आईचं आणि त्यांची मैत्री तिथं कॉलेजमध्ये होती. पण मी त्यांना कधी भेटलो नव्हतो किंवा म्हणजे माझ्या मिसेसलाही मी कधी भेटलो नव्हतो. स्थळ आलं आणि मला जे जसं पाहिजे होतं तसं सगळं जुळून आलं म्हणून ते जमलं.